नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग गोवा. सुयश गावणेकराचो येवकार खबर विस्तारान. परवरे आयच्यान येरादारी सर्वीस रोडावेल्यान डायवर्ट. फ्लायओव्हराच्या बांदकामा खातीर सध्या ट्रॅफिक डायवर्ट केला. ही फक्त ट्रायल. ट्रॅफिक कसो मॅनेज जाता तो पळोवन वेवस्थीत येरादारी चलता तशी दिसल्यार होच डायवर्जन प्लान दवरतले. ह्या फ्लायओव्हराच्या कामाक लागून पत्रादेवी सावन दक्षिण गोंयांत येवपी हॅवी वेहिकलांचेर निर्बंध. हो ट्रॅफिक दिवचल साखळे सावन वतलो. सोमारच्यान परवरे फ्लायओव्हराच्या कामाक सुरवात झाली. ते खातीर येरादारी सर्वीस रोडाचेर वळयतले म्हूण भौशीक बांदकाम खात्यान कांय दिसां फाटीं कळीत केल्लें. त्या डायव्हर्जनाची सोमारच्यान ट्रायल सुरू जाली. एक डायव्हर्जन डेल्फिनोजा कडेन जाल्यार दुसरे गिरी माडांनी. मागच्याची गाडी येतात लेफ्ट साईड सर्विस रोडा कडल्यान सरळ येतल्या ओको किरो पर्यंत. ओको किरोच्यान परत सरळ येऊन मागीर तुम्ही हांगा येऊन मागीर सर्वीस रोड देन आझाद जंक्शना कडेन रायट ही पासून सिटी मागीर डाऊन रोड जाय रोड. जे पणजी वतात ते पणजी टू म्हापसा वतात ते रोड चालू आसा, तांकां कांयच ना. ओको किरो पावले उपरांत सांगोडा जंक्शना कडेन सर्वीस रोड, लेफ्ट साईड ऑफ द रोड स्ट्रेट टू म्हापसा. आता दोन रोड रस्ते असतात. सध्या PWD इज वर्किंग ऑन दॅट प्लॅन, डे एन नाईट वर्किंग ऑन दॅट प्लॅन टू गेट इट डन. एक चौगम रोड आणि आणि एक रोड असा दॅट इज वरिटी रोड आणि आणि एक रोड ते ट्राय करतात. बेसिकली वी आर वर्किंग ऑन दॅट अँड आय होप यू विल गिव अ लॉट ऑफ कॉपरेशन. या स्ट्रेचाक तीन खांबे येवपाचे आहा. एवरी 50-50 मिटराचेर हे तीन खांब्याचे हे काम आहा. हे आता स्टार्ट जावपाचे आहा म्हणून हो डायव्हर्जन. टुरिझमातल्यो गैर गजाली जाग्यार घालूंक टुरिझम बील जायच. उद्देगाची हरकत असल्यार सुचोवण्यो घेऊन फेरफार करूं येता. सरकार पक्षांतले वाद विवाद, आर्गुमेंट, रुसवे फुगवे हे घरगुती कशे. व्हडलेशें कांयच ना. मुख्यमंत्री खंय सांबाळटलो? परवरे ट्रॅफिक डायवर्ट करताना लोकांक कमीत कमी त्रास जातलो अशे तरेन अभ्यास चल्ला. पर्यटन मंत्री रोहन हेट ऑन. सरकारान चार बिल्स विड्रॉ केले. अनप्रेसिडेंटेड. सरकार अशी पहिलीच डिसिजन घेता की विड्रॉ कर. आमकां कळ्ळें की त्या घटनेचे शिल्पकार तुम्ही म्हणून. तुम्ही सुरवात केली की हे गोंया खातीर बरें न्ही. आणि 7 इन द ऑपोजिशन. जितली फॅमिली व्हडली तितले इश्यूज असतलेच असतले, पयली नसतले. सो घरा बद्दल उलयल्ली गजाल घरान उरपाक जाय. सो 33 जणांच्या फॅमिलीन कोण उलयलो, कोण उलयलो ना, हाव यू टेक इट कन्स्ट्रक्टिव्हली, 33 जण बसून डिसाईड करतले. ताणें ताजेर चर्चा केली. बिलाचो सारांश सादो. जितली फाटली बिलां आसा ती आतां येवप. सो तुवें म्हाका फाल्यां म्हणलें तें इलिगल कसो तरी बोटींग चल्लां. आय कॅनॉट एक्ट बिकॉज इज नॉट पार्ट ऑफ द एक्ट. देन वी हॅव रिस्ट्रिक्शन्स ऑन द एक्ट. सो वी निडेड टू रिस्ट्रक्चर. देट इज वॉट इज हॅपन. सगळ्यां कडेन स्टेक होल्डर्सां कडेन उलयलें. हरी हाईक हाईक कांय ना, बट इट वील टेक केअर ऑफ द टुरिझम इंडस्ट्री इन द लाँग रन. सो ताज्या खातीर जाय जाल्यार लोकांचे विचार आनी घेवया. तांचे कडेन मिटींग जाय फुडल्या असेंब्ली मध्ये. टुरिझम बीन यो ही काळाची गरज. डायव्हर्शनाची ट्रायल सुरू झाल्या. सो कसली गजालीक आमी तयार रावपाचे ताची वयर सकल रावून चालू. सगळे डेव्हलपमेंटाक थोडे त्रास जातात. टुडे दे हॅव जस्ट टेकन ऑन ट्रायल विथ देअर अंडरस्टँडिंग परफेक्ट. एक म्हणल्यार आम्ही जे आमचे मांडले आमच्या लोकांक त्रास जाऊंक जाय ऑर मिनिमल डिस्टर्बन्स जाऊंक जाय जे आमचे परवरीचे रहवासी आसा. At the same time, manage the traffic. They have taken in patches. And I am mukhyamantri ekuch sangla ki eta tashe amka improvements karit ravche padtale and we will have to understand. गोयच्या कितल्याशाच अधिकाऱ्यांसहित खुद्द सभापती रमेश तवडकर सायबर क्राईमचं टार्गेट. फेक व्हॉट्सॲप ID तयार करून आमदारांकडच्यानच पैसे मागले. सभापतीन अनवळख्या आड पोलीस कंप्लेन केल्या. पोलीस हॅकराक सोदतात.
Cyber Crime Police is presently investigating two different cases. One is against unknown accused for defaming Goa government using social media platforms. To investigate that case, a team of crime branch is stationed in Delhi and investigation in that matter is going on. Another case is a complaint filed by Speaker of Goa Legislative Assembly, Ramesh Tavarkar. फाटले एक दोन तीन दीस म्हजे लक्षांत आयलें की कोणे तरी म्हजे नांवाचेर फेक आय डी ओपन करून आनी वॉट्सअप मेसेज धाडून गोंयभरांतले आमचे जे आमदार आसात मंत्री आसा तांकां हांव पयशे मागतां अशा प्रकारचो विशय करून तांचे कडेन पयशे मागपा संदर्भात विशय फाटल्या दोन दिसांचो जालो आशिल्लो. अनेक आमदारांनी म्हाका फोन केलो आणि मागीर ताणें ज्यो काय मेसेजी आसा त्योय म्हाका धाडलेल्यो आसा. त्या लक्षांत आनी कोण तरी म्हजें नांव बदनाम करपाक किंवा म्हजे नांवाचेर पयशे घेवपाक सोदता ही गजाल आमच्या आमदारांक आनी हांकांय लक्षांत आयली. ताणें म्हाका लगेच तांकां सुचनाय केल्यो आनी तातूंतल्यान आज हांवें सकाळी फुडें आमच्या काणकोण पुलीस स्टेशनाचेर एक अननोन कंप्लेंट दिल्ली आसा. तशेंच सायबर क्रमांक सुद्दां आमी कंप्लेंट दिल्ली आसा. In that matter, cyber crime police has registered a case and right now it is in the process to request the WhatsApp parent company Meta to provide the IP address and other details to further investigate in this matter. Mukesh Kumar for Prudent. गोयच्या धनगर समाजाचो एसटी दर्जो परत हुमकळो. गोंय सरकारान धनगरांक गवळी धनगराचो दर्जो दिवन एसटी दर्ज्या खातीर रजिस्ट्रार ऑफ जनरलाक फायल धाडिल्ली. मात आरजीआयची मान्यताय मेळिल्ली ना. सरकारान नव्यान आनीक डाटा दिवचो म्हूण केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्रालयान गोंयच्या समाज कल्याण खात्याक सांगलां. गोंयच्या आदिवासींक एसटीचो दर्जो दिवचो म्हूण एका तेंपार गोंयांत व्हडलें आंदोलन जालें. ताच्या उपरांत गावडा, कुणबी आणि वेळीप ह्या तिगूय जणांक एसटीचो दर्जो मेळ्ळो आणि तातूंतल्यान धनगर समाजाक एसटीचो दर्जो मेळूंक ना. आता ह्या तिगूय जणांक 2003 एसटीचो दर्जो मेळ्ळो आणि ताच्या उपरांत धनगर समाजाचो एसटी खातीर झगडपाचो जो सुरवात आशिल्ली ती तशीच सुरू. गोयच्या धनगर समाजाक एसटीचो दर्जो मेळपाचो विषय परतो हुमकळ्ळो. गोयच्या धनगरांक एसटी दर्जो दिवचो अशी मागणी गोंय सरकाराच्या समाज कल्याण खात्यान रजिस्ट्रार ऑफ जनरलाकडे केल्ली. एसटी दर्जो दिवपा खातीर आरजीआयन हरकत घेतल्या. गोय सरकारान नव्यान वा आनीक माहिती दिवची म्हूण केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्रालयाचे गोय सरकारच्या समाज कल्याण खात्याक निर्देश. गोय सरकारान निवृत्त अधिकारी एनडी आगरवालाच्या अध्यक्षतेखाला रिपोर्ट करून केंद्राक धाडिल्लो म्हूण सुत्रां सांगतात. प्रुडंटान समाज कल्याण खात्याच्या संचालकाक गाठलो. तो म्हणटा आपल्याक कांयच खबर ना, कसलेच लेटर आयिल्ले ना, ते आदिवासी कल्याण खात्याक लागता आपल्याक लागना. मात समाज कल्याण खात्याक आयिल्ल्या लेटरा विशींचे डॉक्युमेंट प्रुडंटाच्या हाताक लागल्यात. सुत्रां सांगता ते प्रमाण समाज कल्याण खात्यान फायल आदिवासी कल्याण खात्याक धाडला. मात एसटीचो दर्जो मेळूकच ना जाल्यार आदिवासी कल्याण खाते कितें करतले असो प्रस्न. सुत्रां कडल्यान मेळटा त्या माहिती प्रमाण जो धनगर समाजाचो अध्यक्ष आसा कमिटीचो, सेंट्रल कमिटीचो बाबू कवळेकर, ताणें 2 दीस फाटीं मुख्यमंत्री प्रमोद सावंताकडे बसका घेतली आनी सुत्रां सांगता ते प्रमाण ह्या बसकेंत गोयच्या धनगर समाजांक एसटी दर्जो दिवपा विशीं जी आरजीआयन मान्यताय दिवना ताचेरूय चर्चा जाला अशें आमकां कळोन येता. आनी हाच्या उपरांत आतां सेंट्रल कमिटी आनी धनगर समाजाची कितें स्टेप आसतली, धनगर समाजाक सांगला काय कितें काय तांकांय सांगूंक ना, त्या विशीं प्रश्न आसा. प्रुडंटा खातीर ज्ञानेश्वर वरा. गोयचो पयलो मुख्यमंत्री भाऊ बांदोडकाराची आज 51वी पुण्यतीत. त्या निमतान कितलेशेच राजकीय फुडारी आनी समाज वावुरप्यांनी भाऊच्या पुतळ्याक फुलां हार घालून आर्गां ओंपलीं. मुक्ती उपरांत गोंय उभे करताना भाऊच्या वावराची यादही काढली. स्वतंत्र गोयचो पयलो मुख्यमंत्री भाऊ बांदोडकराची सोमारा 51वी पुण्यतीथ. गोयांत साबार जाग्यांचेर भाऊच्या प्रतिमेक फुलां ओपून राजकीय फुडारी, समाज वावुरपी तशेंच भाऊचेर उपाट मोग करपी लोकांनी आर्गां ओंपली. आज पुण्यतिथी, त्या पुण्यतिथीच्या निमित्तान सरकाराच्या वतीन तांकां आम्ही मानवंदना दिवपा खातीर हांव म्हजे सयत आमचे पॉवर मिनिस्टर प्रवीण जावडेकर, तांच्या फॅमिलीतले सगळे मेंबर्स, येस बाकी सगळे ऍडमिनिस्ट्रेशन असले अधिकारी हांगा हजर आसा. आनी तांचो सदोदीत सरकार तांच्या केल्ल्या कामाचो याद आनी
व्यक्त करतात. आम्ही पुराय समाधीस्थल हे रिनोव्हेट करपाक घेतला. ऑलरेडी त्याचं डिझाईन रेडी केला आणि तो डिझाईन रेडी करत असताना त्याच्या फॅमिलीकूय विश्वासात घेतला मी कशा पद्धतीने जे बेगिनात बेगीन काम सुरुवात जातले आणि जाता तिथे बेगीन काम पुराय करतात. गेल्या वर्षा पाठी घातलेली सर, अजूनही एक वर्ष झालं डिले झालं सो डिझाईन आणि बाकीच्या कामात उशीर लागला पण जाता तिथे बेगीन आम्ही काम सुरुवात. रिपोर्ट प्रुडंट. रेव काढपाक नेमात आनी खर गोयात रेव काढपा खातीर दिल्ल्यो सगळ्यो पर्यावरण मान्यताय परत फाटी घेतले म्हणून गोंय सरकारान एनजीटीक कळीत केला. इसीक मान्यताय दितना सरकार जिल्लोवार खर सर्वे करतलो, बारीकसाणीन सगळ्यो गजाली तपासतले म्हूण सरकारान सांगलां. भाऊ बांदोडकराचे मिरामारचे समाधीक वाली ना. रिनोव्हेशनाक 2023 बुन्यादी फातर घाल्लो, काम अजून सुरूच जाल्लें ना. समाधी थळाच्या स्लॅबाचे कपचे निखळटात. परिस्थिती इतली वायट, पुण्यतीत लागसारचे सुवातेर करची पडली. पयलेच खेप समाधीचेर पुण्यतीच झाली ना. पहिल्या मुख्यमंत्र्याच्या समाधीचेर खासा रिपोर्ट. समाधी दर वर्षा आम्ही पळता ज्यांना बाबासाहेब बांदोडकरांची पुण्यतिथी बी असता त्यांना सकाळी जी समाधी असता थंयसर हो प्रोग्राम सेलिब्रेट झाला. मात ह्या वर्षा आमकां दिसले की ही जो पुण्यतिथीचो प्रोग्राम हा जो बाबासाहेब बांदोडकर मिरामार हांगाच झालो पण तो सकाळी जाऊन ना वयर झालो. ॲक्च्युअल बाबासाहेब बांदोडकरांचे फंक्शन असतात ते समाधी कडे येऊ शकता. समाधी हांगात हे फंक्शन फंक्शन प्लास्टरिंग केला. हांगा सगळे भितर उदीक सगळे हे सगळे भिंतींनी भरला. रिस्क नाका म्हणून जे स्लॅब कोसळ्या कारणान हे फंक्शन वयर केल्ले. रिस्क असल्या कारणान हे जे फंक्शन हे वयर केल्ल्या. दुसऱ्या सायडीन तुम्ही पळयतात की पोरू हांगा फाउंडेशन स्टोन घेतलेलो की रिनोव्हेशन ऑफ समाधी भाऊसाहेब बांदोडकराची बी. सो रिनोव्हेशन त्यांच्यानी करपाक घेतला पण अजून पर्यंत त्यांच्यानी रिनोव्हेशनचे काम एक चालू केले ना. सो मागता ऑथॉरिटी कडे बेगीनच्या बेगीन हांगा काय नुकसान जायनासतना बेगीनच्या बेगीन हे रिनोव्हेशन काम सुरू करचे म्हणून. तुळशीदास चारी वांगडा हा ओंकार फळारी प्रुडंट मिडिया खातीर. सरकारी स्टाफाक शिस्त लावपा खातीर मुख्यमंत्र्यान खासा बसका घेतली. बसकेंत खात्याचे सेक्रेटरी, IAS आणि IPS अधिकाऱ्यांक निर्देश दिल्यात. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांक शिस्त लावची, फिल्ड ऑफिसरांनी भोवसाक बरी सरकारी सेवा मेळटली हाची खबरदारी घेवची म्हूण मुख्यमंत्र्याची ऑर्डर. मोल्या जांबोळे राती उसरां एका सेल्फ एक्सिडेंटान 60 वर्सांचो रायडर गेलो, राजू भटाक मरण. फोणाऱ्यांत पडिल्ल्यान ताचो 2-व्हिलरी वेलो कंट्रोल गेलो आणि अंडरग्राऊंड केबला खातीर मारिल्ल्या फोणाऱ्यांत तो पडलो, थंयच सोपलो. केबलिंग कॉन्ट्रॅक्टराचेर FIR झाला. तो 10 लाख लुकसाण भरपाई दिवंक तयार. आयतारा उसरा राती जांबोली मोल्या सेल्फ एक्सिडेंटात एकलो सोपलो. घडणुकेत 60 वर्सां पिरायेचो थळावो राजू भटाक मरण आयले. दुचाके वयले नियंत्रण सुटून भट अंडरग्राऊंड केबलीच्या कामा खातीर मारिल्ल्या फोणकुलात पडलो आणि आगताक सोपलो. अंडरग्राऊंड केबलिंग कामाच्या कंत्राटदाराचेर कागाळ नोंद झाल्या. 10 लाख रुपयाची लुकसाण भरपाई दिवपाक खंय कंत्राटदार तयार. काल मोल्या हांगासर एक एक्सिडेंट झालो, फेटल एक्सिडेंट. जो राजू भट म्हणटा तो मोल्याच्या बाजारांतल्यान जांबोल्या आपल्या घरा कडेन वयतालो तेन्ना एक इलेक्ट्रिसिटी लागून हालींच ते केबलिंग करपाक लागून जे फोणकूल मारलेले त्या फोणकुलान तेजी दुचाकी पडली आनी ताका आत्ताक मरण आयलें. हेज्या लागून
गांवच्या लोकांनी आज बोवाळ केलो मोल्या आणि कॉन्ट्रॅक्टराक उडयेक धरलो. कारण जे हे जे खड्डे आहा जे निश्काळजीपणा ओपन नसलेल्या कारणान हो अपघात घडला आणि त्याची नुकसान भरपाई ताका मिळवून दिवपाक जाय म्हणून बरोच बोवाळ झालो. गांवचे लोक सगळे एकठांय झाले आणि त्या उपरांत पुणे पुलीस मध्यस्थी करून ह्या कॉन्ट्रॅक्टराक त्यांना थंय आपून हाडलो आणि लोकांनी डिमांड केलो की ताका 15 लाख तरी मेळपाक जाय म्हणून. पण मागीर सगळी दोघांची समजूत घालता म्हणल्यार 10 लाख कॉन्ट्रॅक्टरान दिता म्हणून अशी कबुली दिल्या उपरांत जो गांवचो जो लोक आहा तो डिस्पर्स जाल्लो आसा. मोलेच्यान स्टुडंटा खातीर विवेक प्रभू. गोंयात खंय कोणी दोंगर कापता भराव घालता जाल्यार इन्स्पेक्शन करून फ्लाईंग स्कॉडाक कळोवपाची जबाबदारी तालाठ्यांची. भौशीक वा खाजगी जागेतूय असले प्रकार सुरू असल्यार रिपोर्ट दिवपाचो. गोंयभर पालसणं कोसळूंक लागिल्ल्यान अरिश्ट वेवस्थापन अधिकारिणीची तलाठ्याक वार्त. शेनवार आयतार सुटयेच्या दिसाय रिपोर्ट करचो पडटलो. गोंयच्या आयएमए वांगडी दोतोरांनी कोलकातांत 3rd year PG स्टुडंटाचेर जाल्लो अमानुष बलात्कार आणि खुनाचो निषेध केलो. दोतोरां आड हिंसाचाराचेर खर ख्यास्त दिवपी कायदो जाय म्हूण दोतोर मागतात. आयएमए गोवाचे दोतोर निषेध म्हूण 13 ऑगस्टाक काळे रिबन बांधून काम करतले. सी इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट जर एक समके यंग बडिंग डॉक्टर हॅज टू नो लॉस म्हणजे लाईफ वचप आणि त्याला रेप बीप करप. दीस इज टोटली अनकॉल्ड फॉर आणि इट इज व्हेरी डिस्टर्बिंग समके. सो वी आर ऑल सिंपथाईज विथ द फॅमिली अँड ऑल ऑफ देम. ॲज अ आय एम ए वी आर व्हेरी डिस्टर्ब विथ दीस. बट दॅर इ वोंट बी एनी स्ट्रायक एज सच बिकॉज दॅट कॉजीस हार्म टू द पेशंट्स. आमच्या पेशंटांक खूप त्रास जाता. जे अपॉइंटमेंट्स घेऊन आयले असतात पैसून आयले असतात पेशंटांक येतात त्यांना सफरिंग असतं. सो वी डोंट वॉन्ट टू मेक पीपल सफर बट वी वॉन्ट टू शो अ सॉलिडॅरिटी दॅट वी आर देअर इन द टाईम ऑफ सच क्रायसीस विथ अवर डॉक्टर फ्रेटर्निटी. सो चढ करून फाल्यां आम्ही ब्लॅक हंगा हाताक बांधून वी वील बी ऑल डॉक्टर्स वील बी जस्ट प्रोटेस्टिंग ऑन दॅट. फोंडे बोरये गांवचो पूत सुटके जुजारी ज्येष्ठ पत्रकार सर्गेस्त लक्ष्मीदास बोरकाराच्या जन्मशताब्दीचो सुवाळो समारोह झालो. बोरये स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाच्या दोतोर मंजुनाथ देसाय संकुलात सुवाळो झालो. लक्ष्मीदास बोरकाराच्या जिणेचेर आधारित डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग झाले. बोरये गावचो पूत सुटके जुजारी आणि ज्येष्ठ पत्रकार सर्गेस्त लक्ष्मीदास बोरकाराच्या जन्मशताब्दीचो सुवाळो समारा स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाच्या दोतोर मंजुनाथ देसाय संकुलात झालो. हे वेळार लक्ष्मीदास बोरकाराच्या जिणेचेर आधारित डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग लेगीत झाले. On August 17, 1925, at Kepel, at his grandparents' house. But he is the son of Bori in the richest village of Bori, Goa. He is a remarkable figure in the landscape of Goa. Nestled amidst the lush mountains and cascading waterfalls, Bori is a haven of natural beauty and a place that has nurtured the spirit of resilience and revolution. This silent village, rich in cultural heritage, has inspired many, including Lakshmidas Borkar. आज आम्ही हांगा घडोवन हाडटा तर ताजे वेगळेच एक खाशेलपण आसा. सगळ्यात पहिले म्हाका गोंयकार हो अभिमान आसाच. पण बोरी गांवचो नागरिक आणि बोरीकार म्हणून एक खूप चढ अभिमान आसा. कारण कितलेशे गोंयचे नामणे कलाकार दिग्गज लोक हांगसर जल्माक आयले आणि तातूंतलेच एक म्हणजे फ्रिडम फायटर जर्नलिस्ट आमचे लक्ष्मणदास बोरकार. आमची जबाबदारी आसा की अश्यो कार्यावळी घडून हाडच्यो जेणे करून फुडली पिळगी आसा तांकां आमचे गोंयचे आमच्या गोंयच्या दिग्गजांचे तांकां म्हत्व कळटले आणि खंय तरी अशी फुडली पिळगी पिळगी घडत रावतली. दोस्तां लक्षात घ्या, तुम्ही आम्ही सगळ्या आज राजीन दिली आसा. आम्ही पळयतात की बाब लक्ष्मीपत बोरकार जे आसा पण तांचे भितर दोन्ही गोष्टी आशिल्ली. ती लेखनी आशिल्ली आणि प्रुडंटा खातीर विवेक प्रभू.
गोयच्या तरणाट्यां खातीर म्हायती शिक्षण आनी संवादाची मोहीम सुरू करपाची आमदार देवियाची घोशणा. पर्या भुमिका हायस्कुलांत युवा दिसाच्या कार्यावळींत देवया उलयली. संवादान विचार एकामेकाक कळटात, ते वरवींच कल्पक गजाली खंय मुखार येतल्यो. We are all here together because of International Youth Day, and today we gather to celebrate the immense potential of our youth and also to launch two critical initiatives, that is the Intensified Information Education and Communication IC campaign Manta Kami, and the inauguration of the 171st Red Ribbon Club, which Sri Bhumika Nursing College and here we have hosted this program today here. So today International Youth Day, which is observed on 12th August each year, is a moment for all of us, whether it's a government, whether it's panchayat, organization, communities, to draw attention to the pressing issues which are faced by our youth all over. When we speak, when we can communicate to each other and put forward what our views are and take their views, and that's how I think we can take this campaign forward. That's why that is the name IEC. This communication is the main thing in this. So, and I'm happy to learn that during the course of this initiative, health centers and GoaSat's funded NGOs will conduct awareness activities in 390 villages across Goa, targeting panchayats, schools and other community spaces, educating this all of us on HIV and AIDS. ही आशिल्ली सकाळची अपडेट. परत रोखडेच मेळया. प्रुडंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर, प्रुडंट प्लस ॲप, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही एपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.